प्रभूने तुमच्यासाठी पाऊस थांबवला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि किती जण ठरवलं पाऊस पडो न पडो आम्ही जाणारच. व्हेरी गुड, व्हेरी गुड. जोरदार काय यांच्यासाठी. ही तुमची काही दाट इच्छा होती आणि प्रभूने तुमच्यासाठी ही वेळ निवडून ठेवलेली होती. मी योगायोग मानत नाही, कुठली गोष्ट योगायोगाने होत नाही. प्रभूची योजना असते आपण येथे आहोत त्या क्षणी प्रभूची इच्छा आहे की आपण येथे असावं आणि त्याचा शब्द ऐकून त्याचा अनुभव घ्यावा. नुकताच आपण त्याला आपल्या घरामध्ये स्वीकारलेला आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ईसा ही सर्वोत्कृष्ट उपासना, त्याच्यासारखी दुसरी उपासना नाही आणि त्यामध्ये आपण सहभागी होऊ शकलो. त्याबद्दल जोरदार कळावून त्याला अभिवादन देऊया. आपल्या बाजूला जी व्यक्ती बसलेली आहे त्यांना सांगा देव तुमच्यावर प्रेम करतो. देवाने तुम्हाला इथे आणलेलं आहे, एकमेकांना सांगा. आपण मागचं शुभवर्तमान घेऊया. मागचं शुभवर्तमान अध्याय अध्याय पाच, मागचं शुभवर्तमान अध्याय पाच 25 ते 34. मागचं शुभवर्तमान अध्याय पाच 25 ते 34. येशू रस्त्यावरून चाललेला होता. तिथे रक्तस्रावाने 12 वर्षे पिडलेली एक स्त्री होती. तिने बऱ्याच वैद्यांच्या हातून पुष्कळ हाल सोसून आपल्याजवळ होते नव्हते ते खर्चून टाकले होते. तरी तिला काही गुण न येता तिचा रोग बळावला होता. तिच्याविषयीच्या गोष्टी ऐकून, येशूविषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली आणि त्याच्या मागे येऊन त्याच्या कपड्याला शिवली. कारण ती म्हणत होती, केवळ त्याच्या वस्त्रांना शिवले तरी मी बरी होईल. तेव्हा लागलाच तिचा रक्ताचा झरा सुकून गेला व आपण त्या पिढीपासून बरे झालो आहोत असा तिला शरीरात अनुभव आला. आपल्यामधून शक्ती निघाली आहे ती येशूने आपल्या काही लागलेच ओळखले आणि गर्दीमध्ये वळून म्हटले, माझ्या कपड्याला कोण शिवले? त्याचे शिष्य त्याला म्हणाले, लोक समुदाय आपला भोवती गर्दी करीत आहे ते आपण पाहता, तरी पण आपण म्हणता मला कोण शिवले? मग जिने हे किवे होते तिला पहावयास त्याने सभोवर पाहिले बघितले. तेव्हा ती स्त्री आपल्या बाबतीत जे घडले ते जाणून भीत भीत व कापत कापत त्याच्याकडे आली व त्याच्या पायापडून तिने त्याला सर्व पराक्रम वृत्तांत सांगितला. तो तिला म्हणाला, मुली तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे, शांतीने जा आणि तुझ्या पिढेपासून मुक्त हो. प्रभूचे शुभवर्तमान. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. माझ्या प्रिय बहिणीनो, गेल्या रविवारचं जे शुभवर्तमान आहे 2000 वर्ष मागे जाऊया. 2000 वर्षापूर्वीची घटना सत्य घटना आहे, त्या बाबतीत कोणाच्या मनात शंका नसावी. स्त्रियांना दुय्यम स्नान होतं. आपल्या पतीबरोबर सुद्धा एकत्र फिरता तिला येत नव्हतं. पती पुढे आणि मग मुलं आणि ती मागे अशी अवस्था त्या काळामध्ये असायची. आणि रक्तस्राव सुरू झाला. आता मासिक पाळी ही या विषयी आपल्याला माहिती आहे. त्या दिवसामध्ये कोणी त्याला स्पर्श करायचा नाही, कुठे बाहेर जायचं नाही अशी ती परिस्थिती होती. आता तशी नाही,
चर्च मध्ये पण येऊ नये, मंदिरामध्ये जाऊ नये, चर्च मध्ये तसा नियम नाही. आपण भाग्यवान आहोत पण इतर ठिकाणी तसं नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. 2000 वर्षापूर्वी परिस्थिती वेगळी होती. 2000 वर्षापूर्वी कल्पना करा की त्या स्त्रीला कुणीही स्पर्श सुद्धा करता येत नव्हता. आपला पती सुद्धा तिला स्पर्श करू शकत नव्हता. जर तिचं लग्न झालं असेल तर आपण गृहित धरलं, तुला माहिती नाही, गृहित धरूया तिचं लग्न झालं असेल, पण तिचा पती सुद्धा तिला स्पर्श करू शकत नव्हता. लग्न झालं नसेल तरी सुद्धा ती घरामध्ये एकटी होती. तिला धार्मिक स्थळामध्ये त्या काळातील येरुशलेमचं मंदिर होत, त्या ठिकाणी प्रार्थनेसाठी जाता येत नव्हतं. तिला समाजामध्ये फिरता येत नव्हतं. तिला क्रीडा झालेली आहे आजूबाजूला कळलं असेल, अनेक वैद्य झाले असतील, त्याचा उल्लेख आहे. होतं नव्हतं ते सर्व खर्चून तिने टाकलेलं होत. आता त्याच्याकडे काहीच नाही. आपण थोडा कल्पना करू शकतो की तिची अवस्था काय झाली असेल. कुटुंबामध्ये स्थान नाही, समाजामध्ये स्थान नाही, आणि जिथून आधार मिळावा त्या मंदिरामध्ये, भव्य मंदिरामध्ये, येरुशलेमच्या भव्य मंदिरामध्ये सुद्धा प्रार्थनेसाठी जाता येत नाही. किती टेन्शन तिला आलं असेल, तणाव तिच्या जीवनामध्ये असेल, किती डिप्रेशन मध्ये त्यामुळे ती गेली असेल. कल्पना करा, घरात एकटं बसून माणसांची काय अवस्था होते हे ज्याने ते अनुभवलेलं आहे त्यांनाच माहिती आहे. आणि अशा स्थितीमध्ये तिने येशूविषयी ऐकलं होतं आणि तिने मनात ठरवलं की मी केवळ त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करेन आणि मी बरे. इतका तिचा विश्वास होता येशूवर. मी त्याच्या वस्त्राला शिवेल, पण मनामध्ये भीती होती की तो गर्दीमध्ये चाललेला आहे आणि मी त्या गर्दीमधून गेले तर मी लोकांना शिवणार आहे, लोक मला शिवणार आहे आणि मग ते मला शिक्षा देणार, तू कशाला आम्हाला विटाळला. पण त्याचा विचार तिने केला नाही. मला शिक्षा भोगावी लागली तरी चालेल, परंतु मला ह्या माझ्या परिस्थितीमधून फक्त आणि फक्त येशूच बाहेर काढू शकतो हे तिच्या मनामध्ये तिने पक्क ठरवलेलं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि मग ती जाते, येशूच्या नकळत स्पर्श करत. येशूला माहिती आहे येशूच्या भोवती भरपूर गर्दी जमलेली होती, लोक इथून तिथून त्याला स्पर्श करत होते. गर्दीमध्ये तुम्हाला माहिती आहे कसं गाडीमध्ये आपण चढतो तेव्हा तिथे तरी लोक आपल्याला स्पर्श करतात, आपल्या त्याची कल्पना सुद्धा नसते कोणी स्पर्श केला. बसमध्ये आपण चढतो तेव्हा गर्दी असेल तर अनेक लोकांचा स्पर्श आपल्याला होतो. येशू अचानक वळतो आणि सांगतो मला कोणी स्पर्श केला. आता कल्पना करा, आजूबाजूला पेत्र आहे, त्याचे शिष्य आहे आणि ते त्याला रस्ते असते काय प्रभूजी, इतके लोक तुमच्या आजूबाजूला आहेत आणि तुम्हाला स्पर्श करत आहेत आणि तुम्ही म्हणता मला कोणी स्पर्श केला. तुम्हाला नाही, मला कोणीतरी स्पर्श केलेला आहे, कोणीतरी स्पर्श केलेला आहे, पण माझ्यातून शक्ती निघून गेलेली आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि त्या स्त्रीला कळलं की येशू तिथे बघत होता आणि मग त्याची नजर तिच्यावरती नक्कीच गेली असणार आणि मग ती कापत कापत आपरत आपरत भीत भीत पुढे येते. तुम्ही कल्पना करू शकता जुने एखादा चोर पकडल्यानंतर त्याची कशी अवस्था होते. मी मोठी चोरी केलेली आहे अशा स्थितीमध्ये मी कुठच्या कुठे स्पर्श केला असेल आणि मी काय केलं हे अशी
मग जिने हे गेले होते तिला पाहाव्यास त्याने सभोर बघितले तेव्हा ती स्त्री आपल्या बाबतीत जे काही घडले ते जाणून भीत व कापत कापत त्याच्या कडे आली व त्याच्या पायाकडून तिने त्याला सर्व घरापुरा वृत्तांत सांगितला. प्रभूजी 12 वर्षे माझी अवस्था होती. सर्व तिने खराब पण वृत्तांत सांगितला. माझे मोठे नव्हते, सर्व परफून झालेलं आहे, कुठलाही वैद्य कुठलाही डॉक्टर मला बरा करू शकला नाही. आणि मग तू तिला म्हणाला काय म्हणाला मुली कदाचित त्याच्यापेक्षा ती मोठी असेल. मुली तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे, शांतीने जा आणि त्या पिढीत तुझ्या पिढीपासून मुक्त हो. पंडिता रमाबाई यांनी जेव्हा इंग्लिशमधून हे भाषांतर केलं, स्कॉटिश लोकांनी मराठी बायबल भाषांतर केलेलं आहे, तेव्हा तिला हे वाक्य स्पर्शून गेलं. तिने सुरुवातीला जेव्हा वाचलं तेव्हा येशूचं 30 ते 31 वर्षाचं असेल ते घडलं तेव्हा, आणि ही कदाचित 45 किंवा त्या वयाची असेल. तिला मुली म्हणतो हा साधा सुद्धा माणूस नाहीये, हा परमेश्वर आहे. ते म्हणून आणि त्या क्षणी ती पूर्णपणे बरी झाली, पूर्णपणे बरी झाली. जोरदार ठेवा प्रभूला धन्यवाद करूया. आता मी जी घटना सांगणार आहे ती कदाचित मी काहीने ऐकलेली असेल, परंतु जे नवीन असेल त्यांच्यासाठी मुखंड असताना पदध्वनी होण्यासाठी मी त्या ठिकाणी होतो मोखाडा मिशन. आणि दर मंगळवारी तिथं मेडिकल कॅम्प घेतला जात असेल दर मंगळवारी. आणि त्यावेळेला एक पास्टर, म्हणजे ते पास्टर नाही तर प्रॉटेस्टंट होता तो आणि सेवक, त्याला सेवक म्हणतो. तर एका दूरच्या गावामधून ते पेशंट घेऊन येत असत. आमचे त्यांच्यावर चांगले संबंध होते. तर ते पेशंट घेऊन येत असत. त्यामध्ये एके दिवशी एका स्त्रीला आणलेलं होतं आणि तिने सांगितलं, डॉक्टर मी बाजूलाच होतो, तिने सांगितलं की 2 वर्षापासून मला रक्तस्रावाचा त्रास होतो, 2 वर्ष. आणि माझ्या देखत डॉक्टरनी डोळे बघितले तिचे, पूर्णपणे सफेद झालेले, पूर्णपणे सफेद, पुढं सुद्धा लाल अंश काहीच नव्हता. आणि त्यावेळेला डॉक्टरनी तिला सांगितलं तिला ताबडतोब ऍडमिट करावं लागेल, ऍडमिट करावं लागेल. त्या दिवशी काही शक्य नव्हतं. मग आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही रस्त्यावर अमुक ठिकाणी उभे राहा, आम्ही जीप घेऊन येऊ आणि तुम्हाला हॉस्पिटलमध्ये नेऊ. त्यावेळेला मोकड्यात जीप आलेली होती आणि ती जीप घेऊन आम्ही मी स्वतः तिथं गेलो आणि ती तिचा पती आणि मग दुसरे तिच्या पेशंट होते ते आम्ही त्यांना घेऊन वडोली येथील खलोसा कॉन्व्हेंटचं दवाखाना आहे त्या ठिकाणी गेलो, दयानंद हॉस्पिटल. आणि डॉक्टरनी प्रथम तिचा रक्त तपासायला सांगितलं. तो ब्लड रिपोर्ट घेताबरोबर डॉक्टरांनी त्या इन्चार्ज सिस्टर होत्या त्यांना बोलावलं आणि त्या सिस्टरांनी मला बोलावलं आणि सांगितलं, त्या डॉक्टरने सांगितलं माझ्या ह्या क्षणी तिला घेऊन तुम्ही घरी परत जा, कारण कुठल्या क्षणी ती पडून इथे मरू शकते. कुठल्या क्षणी मी खाऊ खरं सांगायचं माझ्या मनामध्ये प्रचंड भीती निर्माण झाली, कारण त्या वेळेला आमची परिस्थिती अशी होती की काही विरोधक आमच्या विरोधात दबलेले होते आणि ते मिशन सेंटर बंद पाडण्याचा प्रयत्न करत होते. ही जर मरण पावली तर त्यांना चांगलं निमित्त मिळालं असतं की त्यांनी एका पेशंटला नेलं आणि ती जिवंत राहिली नाही, मारलं, त्यांच्या भाषेत मारलं, मारून आणलं.
तर मी तुमच्या पतीला सांगितलं की आपल्याला जावं लागेल आणि आपण निघूया. जीपमध्ये मागे बसवलं आणि त्याला सांगितलं की तू तिच्याबरोबर बोलत राहा. मी गाडी चालवत होतो, मी समोर आरसा होता, त्यामधून सतत बघत होतो आणि जे 2 तासाचं अंतर होतं ते मी 1 तासामध्ये फुल स्पीडमध्ये घेतली आणि मी रोजरी करत होतो. रोजरी चालू होती, मर्यामातेने सांगितलं घरी पोहोचेपर्यंत, ही बाईक घरी पोहोचेपर्यंत तिला जीवनात येईल. आणि त्या ठिकाणी आम्ही पोचलो, त्या गावामध्ये पोचलो आणि तिला बघितलं, बोलत आहे, जिवंत आहे, गाडीमधून उतरवलं आणि खाली बसली, पण जिवंत होती, जिवंत होती. मला खूप वाईट वाटलं, माझ्या मनात आलं की जाता जाता डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करावी. तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि प्रभूला सांगितलं तुझी इच्छा असेल तर तिला बदल कर. परंतु दुःखी अंतकरणाला तिथून मी बाहेर आलो आणि पुन्हा मोकाड्याला येऊन आलो. ते दुःख मनामध्ये खूप होत. 15 दिवसांनी तोच सेवक दुसऱ्या पेशंटला घेऊन आला आणि मग मी त्याला सहज विचारलं की ती बाई तुम्ही 15 दिवसापूर्वी टाळलेली होती ती कशी आहे. टकाटक बरं झालेली आहे एकदम. जी काहीच शक्यता नव्हती त्याने तर नक्कीच कुठे दुसऱ्या हॉस्पिटलला नेलं नसतो. त्या एका वाक्याची प्रार्थना निवारणा पाहिजे हे सांगताना उद्भवून येतो. कारण ही सत्य घटना त्यावेळेला घडलेली होती. सलॉट हालेलुया. माझ्या ते गुरुमुनीनो आपण देखील खूप तणावामध्ये असतो, खूप तणावामध्ये असतो. आधुनिक काळामध्ये माणसं खूप तणावामध्ये आहे. आता मी फक्त एकदा बोलणार नाही, तुम्हाला सांगणार आहे की 1 मिनिट विचार करा की आधुनिक काळामध्ये माणसं कुठल्या कारणामुळं तणावामध्ये आहे आणि त्याचं कारण डिप्रेशनमध्ये गेलेले आहे असं तुम्हाला वाटतं तर तुम्ही विचार करा. एक मिनिट विचार करा आणि मग तुमच्या बाजूला जी व्यक्ती बसलेली आहे तिला सांगा की आज आधुनिक काळामध्ये माणसं अशा तणावामध्ये का आहे. ओके, 1 मिनिट आपण शांत राहूया आणि मग आपल्या बाजूला जी व्यक्ती बसलेली आहे त्या व्यक्तीला आपण सांगा. डोळे बंद करा आणि जस्ट विचार करा की माणसं आधुनिक काळामध्ये तणावामध्ये का आहे.
एक दोन तीन जणांची मत आपण घेऊया की आधुनिक काळामध्ये माणसं तणावाखाली का आहे, तर ते आपण चिंता स्वार्थ दुसऱ्यांचे हिसकावून घेणे, अन्याय आणि अत्याचार ही कारण. ओके, थँक्यू. आणखीन दोघं जण एखादा पुरुष असता तरी सांगा, हात बघताना तुमच्याकडे माहिती मांडून दिला जातो. देवाची वस्ती कशी आहे? प्रेम नाही, दया नाही, शांती नाही, तिथे देवाची वस्ती कशी असणार? आणि मोबाईल संस्कार संसार उद्ध्वस्त केलं हे स्पष्ट सांगतो माझ्या अनुभव. बिघडलेले नाते संबंध हे कारण आहे तणावाचं. नाते संबंध बिघडलेले नाते मुलांमध्ये व्यसनाधीनता, शिक्षण आहे पण नोकरी नाही, फार महत्वाचं. इतर एक हात आलेला होता ते क्लास विज्ञानाच्या प्रगतीमुळे आजार देखील वाढलेले आहे. कॉम्पिटिशन वाढले, स्पर्धा वाढलेली आहे. जगामध्ये प्रॉब्लेम्स खूप आहेत पण आपण येशूवर निर्भर राहत नाही, आपल्या प्रॉब्लेम्सला त्याच्या हवाली करत नाही आणि त्याच्या उत्तराची वाट नाही बघत. आपण आपल्याच मनाप्रमाणे चालतो आणि म्हणून आपण प्रॉब्लेम्स कुठलेही असो, खूप आहेत प्रॉब्लेम सगळ्यांना आहे, पण आपण त्या छोट्या प्रॉब्लेमला मोठं करतो आणि सैतानाला चान्स देतो की तुझा प्रॉब्लेमच तुझा सगळं काही आहे. कारण माझ्या सर्व टॉपचा सार तुम्ही सांगितलेला आहे. प्रेज द लॉर्ड, जोरदार काय त्यांच्यासाठी. येस, तुम्ही जे सांगितलं ते अतिशय बरोबर आहे. हे जे सर्व मुद्दे तुम्ही सांगितले सर्व खरे आहे आणि मग त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे, त्याकडे मी शेवटी घेणार आहे. तर प्रिय भगिनी, आपल्या जीवनामध्ये अनेक समस्या आहेत ज्या आपण स्वतः निर्माण केलेल्या आहेत किंवा दुसऱ्यांनी निर्माण केलेल्या आहेत. त्यामध्ये सैतान या गोष्टीचा वापर करून आपल्याला निराश करतो, देवापासून तोडण्याचा प्रयत्न करत असतो, हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. तर अपयश येतं, निराश येतं, एखादा विद्यार्थी परीक्षेमध्ये नापास झाला त्याला नैराश्य येतं आणि आपल्याला माहिती की 10वीची परीक्षा झाली, 12वीची परीक्षा झाली की 90% मिळाले परंतु माझ्या मित्राला त्याच्यापेक्षा जास्त मिळाले म्हणून आत्महत्या केली. अपयश आलेलं आहे, त्याला वाटतं की अपयश आलेलं आहे. काहींच्या मनामध्ये स्वतःच्या विषयी न्यून गणणं, लो सेल्फ एस्टीम, त्यानंतर आपण तुलना करतो माझ्याकडे एवढंच आहे त्याच्याकडे एवढं आहे.
घेऊन आहे. एक व्यक्ती माझ्याकडे आली होती, तिच्याकडे ती म्हणाली, मला बोलतानाच म्हणाली की माझं माझी तशी आर्थिक परिस्थिती चांगली आहे, माझ्याकडे 40 कोटी आहे, 40 कोटी आहे, पदोपदी ती रडत होती. पैसे आले परंतु ती रडत होती. त्यानंतर अनिश्चितता पुढे काय होईल, आजार, एखादा मोठा आजार झालेला असेल आणि वर्षानुवर्ष तो टिकलेला असतो, गोळ्या घेतो परंतु त्याचे साईड इफेक्ट होतात, त्यामुळे माणूस वैताग केलेला असतो. स्त्रिया म्हणजे स्त्रिया बाळमृत्यू होतात, ते सुद्धा अशा नैराश्यातून जात असतात, त्याला पोस्टमार्टम डिप्रेशन असं म्हणतात. 9 महिने बाळाला आपल्या सोबत वाढवलं, आपल्या शरीराचा तो एक भाग होता आणि त्यानंतर ते बाळ जन्मल्यानंतर पोस्टमार्टम डिप्रेशन येत असतं. काही ना तर लग्न होता बरोबर डिप्रेशन येतं, कारण लग्न होण्यासाठी लग्न आहे किती वर्षापासून तयारी करायला लागतात आणि मग भव्य सोहळा होतो, खूप कर्ज काढून देखील सोहळा केला जातो आणि मग लग्नानंतर पती पत्नी एकत्र राहायला सुरुवात करतात आणि मग लक्षात येते तरी अरे आज का तो इचका ती ज्याच्यावर मी प्रेम केलेलं होतं सत्य समोर येतं. डिप्रेशन तणाव निर्माण होतो त्यांच्यामध्ये आणि एवढा खर्च आपण यासाठी केला का, एवढा खर्च लाखो रुपये खर्च फक्त ह्यासाठी केला, काय मिळालं तुम्हाला लग्नानंतर? त्यामुळे माणसं डिप्रेशन मध्ये जात असतात. तुम्ही आपण कधी ना कधीतरी आयुष्यामध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तणावामधून गेलेलो असतो. एक तणाव त्याच्यामुळे चिंता निर्माण होत असते, आपण बघितलं सांगितलं चिंता निर्माण होत असते, पुढे काय होईल, उद्या काय होईल, माझ्या मुलाला नोकरी मिळेल का, त्याला योग्य वधू मिळेल का, माझ्या मुलीला योग्य वर मिळेल का, ह्या चिंतेनं आपण ग्रासलेलो असतो. आणि एखादा मला आजार, एखादी छोटी गाठ झाली तरी डॉक्टर सांगितलं तपास करायला, कुठे टाटा असेल, टाटाचं नाव घेतलं की काय असेल, भीती वाढायला सुरुवात होते. त्या सर्वांमुळे आपलं टेन्शन वाढतं, टेन्शनचा परिणाम डिप्रेशन आणि डिप्रेशनमध्ये अनेक जण आत्महत्या करत असतात. परंतु या सर्वांवरती देव शब्द मनुष्य झाला, नमो कृपा पूर्ण मरी प्रभू तुझ्या खाली आहे, अन्य दुसऱ्या ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावेत म्हणून आपण प्रार्थना करूया. Good afternoon.
माझ्या मित्रांनो, हे सर्व आधुनिक काळातील समस्या आहेत, प्रश्न आहेत. त्यावर उपाय काय हे मी तुम्हाला सत्य घटनांमधून सांगणार आहे आणि बायबलच्या वचनांमधून सांगणार आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मी सुरुवात करतो फादर जिम ब्लॉन्ड यांच्या विषयी. तुम्ही ऐकलं असेल फादर जिम ब्लॉन्ड, ज्या मुलीला ते एक्झॉर्सिस्ट आहेत आणि इंग्लंड अमेरिका आणि संपूर्ण जगामध्ये त्यांना विविध ठिकाणी बोलावलं जातं आणि त्यांनी त्यांचा अनुभव एका व्हिडिओमध्ये सांगितलेला. त्याचे अनेक व्हिडिओ आहेत, कदाचित काही पाहिलेले असतील. आणि तर फादर जिम ब्लॉन्ड हे एका बिलीज या मेक्सिकोच्या बाजूला असलेल्या देशामध्ये मिशनरी म्हणून गेलेले होते आणि मग युकरिस्टिक काँग्रेस होती त्यावेळेला. आधुनिक काळातची नाही, आधुनिक काळात त्या मेक्सिकोच्या बाजूच्या देशामध्ये युकरिस्टिक काँग्रेस होती, इंटरनॅशनल युकरिस्टिक काँग्रेस. आणि मग ते त्यांच्या पॅरिशमधील 45 जणांना घेऊन, 45 लोक होते पॅरिशनर्सना घेऊन, ते त्या युकरिस्टिक काँग्रेसला जायला निघाले होते. त्यांनी विमानं बदलायची होती, तर त्यांच्या देशातून ते मेक्सिकोमध्ये आले आणि तिथून ठीक होतं, सर्व व्यवस्थित आले. परंतु तिथून पुढे जाण्यासाठी त्यांच्यापैकी एक बाई होती, अविवाहित होती. तिला तिचं तिकीट मिळालं नाही, काय कारण होतं, तर विमान सुटणार होतं आणि सर्वांची फादर जिम यांच्यासहित सर्वांची तिकीटं मिळालेली होती. आणि आता ते बोर्डिंग करत होते, विमानात चढत होते, त्यावेळेला तिथला जो अधिकारी होता तिकीट काउंटरवरती, त्यांनी सांगितलं चला लवकर चला, विमान आता सुटणार. परंतु त्या बाईला तिकीट मिळालेलं नव्हतं, आता जिमला मिळालेलं होतं पण त्या बाईला मिळालं नव्हतं. तर तो अधिकारी सांगतो, फादर तुम्ही पण जा. फादर त्या बाईला एसटीला अनोळखी देशामध्ये मी कसं काय सुरू करणार, मी जाणार नाही. तो अधिकारी परत सांगायला लागला, फादर तुम्ही जा, आता विमान सुटणार, तुमचं चेक इन झालेलं आहे, सर्व झालेलं आहे, तुम्ही निघा. तिला मी एकटीला सोडून कसं काय करणार. तो अधिकारी चिडला पण फादरांनी त्यांचं काही ऐकलं नाही. त्याने सांगितलं की विमान जाऊ द्या, मी तुमच्या बरोबर राहणार. त्यांनी सांगितलं एकदम फादर दरवाजा बंद झाला की फेडरल नियम आहेत, सरकारी नियम आहेत आणि इंटरनॅशनल नियम आहेत, आम्ही दरवाजा उघडू शकत नाही. ते म्हणाल तरी सुद्धा नव्याण्णव मेंट्रोल जी हरवलेली नाही, त्यांच्याबरोबर मी जाणार नाही, हरवलेलं मेंट्रो सोडून मी जाणार नाही. जुनी हरवलेलं मेंट्रो आहे ते कुठे जाणार. तर ते गेले विमान चढताना त्यांनी बघितलं आणि मग त्या दोघांनी प्रार्थना करायला सुरुवात केली. येशूकडे प्रार्थना केली, येशू आम्ही या ठिकाणी अडकलेलो आहोत, आमच्या मदतीला आहे. आणि त्याच वेळेला माझ्या प्रिय बंधूंनी प्रचंड असा मोठा आवाज झाला, मोठा आवाज झाला आणि लाईट दिली थोड्या वेळासाठी आणि अनाउन्समेंट झाले, दिस इज इमर्जन्सी, ही इमर्जन्सी आहे. सर्व विमानं जागच्या जागी थांबली, सर्व विमान, कुठलंही विमान उडू शकत नव्हतं किंवा कुठलंही विमान लँडिंग करू शकत नव्हतं, येऊ शकत नव्हतं एअरपोर्टवरती. आणि सर्वांची धावपळ सुरू झाली, इमर्जन्सी सुरू झाली. आणि दुपारची वेळ, भर दुपारच्या उन्हामध्ये आकाश भरून आलं आणि भोदो पाऊस सुरू झाला. मोठं वादळासारखी परिस्थिती निर्माण झाली आणि त्यावेळेला एअरपोर्टचा जो मॅनेजर होता, एअरपोर्टचा मॅनेजर, त्याने फादर जिमला पाहिलं. फादर जिम क्लर्कची कॉलरमध्ये असतील. त्यांनी त्यांच्या भाषेने सांगितलं, फादर
कॅन आय हेल्प यू? त्याने सांगितलं येस, ही आमची परिश्नर आहे, हिला तिकीट मिळालेलं नाही. असं लेट मी सी, मला बघू दे. त्याने त्या आईला पर्सला केलं, त्यांनी कॉम्प्युटरवरती केलं, 5 मिनिटात 5 सेकंदामध्ये तुझं तिकीट बाहेर आलं. त्याला सांगितलं जा, तिथे विमानतळामध्ये गाड्या असतात, तुम्हाला माहिती आहे जे म्हातारी असतात त्यांना घेण्यासाठी, ती गाडी घेऊन जा, पादरांना त्या बाईला त्या विमानामध्ये चढ. झालं काय सांगितलं, तिथे गेले, आख्त विमान इथं त्या रनवेवरती थांबलेलं होतं, म्हणजे रनवे सुरू होण्याच्या अगोदर ते टॅक्सिंग एरिया म्हणतात तिथे थांबलेलं होतं. पादर आणि ती बाई त्या विमानामध्ये चढता बरोबर सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं. ते सीटवरती बसले, त्यांनी सीट बेल्ट बांधला आणि सूर्य पुन्हा व्यवस्थित झाला. हालेलुया. व्हिडिओ तुम्हाला जर पाहायला मिळाला तर ते त्यांच्या पद्धतीने सांगतात, ते खरोखर कसून असून आणि देव कसं कार्य करू शकतो हे आपल्याला प्रत्यक्ष अनुभवायला मिळू शकेल. माझ्या जीवनामध्ये काही घटना अशा घडलेल्या होत्या ज्या मी तुमच्या समोर ठेवत आहे. तुम्हाला ठाऊक आहे की आमच्या त्या ठिकाणी उखाडा मिशनचंच मी उदाहरण देतो. उद्घाटनाच्या दिवशी दगड फेक झालेली होती आणि ते मिशन बंद पाडण्याचा प्रयत्न केला गेला होता. परंतु त्या ठिकाणी जे गेले होते मिशन मित्र मंडळाचे सभासद वगैरे होते, त्यांनी पटापट फोटो काढलेले होते. दगडमास होताना काहींचे फोटो होते. सरकारने त्यांच्या विरुद्ध केस दिलेली होती ही घटना घडल्यामुळे त्या आदिवासी लोकांवरती, आणि त्यावेळेला कोर्टामध्ये तारखा पडत होत्या. सरकारी वकिलांनी ते फोटो वगैरे बघितलेले होते आणि सांगितलं की फादर निर्णय तुमच्या बाजूनेच लागणार, कारण ते सबळ पुरावे आहेत दगडमार होताना. पण आम्ही आमच्या मनामध्ये ठरवलं की आम्ही जर ही केस जिंकले तरी आम्ही हरल्यासारखेच आहोत, कारण आम्ही त्यांच्यासाठी आहोत. जज त्यांच्यासाठी तिथं गेलेला आहे, त्या लोकांची सेवा करण्यासाठी गेलेला आहे. आणि तारखावर तारखा पडत होत्या आणि तारीख जवळ आली की त्यांच्याकडे जव्हार जाण्यासाठी, बोकाड्याचे जव्हार जाण्यासाठी पैसे नसायचे. मग आमच्या कानावर खूप गोष्टी यायच्या, आम्ही यांची तंगडी करून पासून आम्ही त्यांना असं करू तसं करू, आम्ही त्याला काही घाबरत नव्हतो. परंतु ते सर्व आमच्या कानावरती यायचं. मला आठवतं एके दिवशी अशाच प्रकारे तारीख होती, कोर्टामध्ये आम्ही गेलो होतो आणि आम्हाला सांगण्यात आलं होतं की हे एवढे वैतागलेले होते की त्या लोकांनी आम्हा दोघांना देवी आणि पदक होणे त्यांना मारहाण करायचं ठरवलं, मारहाण करायचं ठरवलं आणि ते सुद्धा कोर्टाच्या बाहेर. ते आमच्या कानावर आलं, किती खरं होतं की नाही आम्हाला माहिती नाही, परंतु ते आमच्या बाजूनेचे लोक होते आदिवासी, त्यांच्याही कानावरती आलेलं होतं. आणि मग आम्ही प्रत्यक्षात तिथं गेलो तेव्हा आम्ही बघितलं की आमच्यातले गावातले 8-10 लोक जे आमच्या बाजूने होते, सपोर्ट करत होते, ते तिथे बसलेले आहेत. तर माझ्यामध्ये पहिला प्रश्न निर्माण झाला की ह्या दोघांमध्ये जर काही मारामारी झाली आणि त्यामध्ये कोण दगावलं तरी सुद्धा आम्हाला ते मिशन बंद करावं लागेल. मी आतमध्ये त्यांना जाण्याबद्दल, कोर्टामध्ये जाण्याबद्दल त्यांना सांगितलं, बाबा तुम्ही चा कारण ती लोक येताना आम्ही तिथे बघितले, त्या बाजूला उभे होते काही जण. तुम्ही जा, नाही नाही फादर आम्ही आहोत, आम्हाला
मला सपोर्ट देण्यासाठी ते आले, परंतु मला ते नको होतं. मी बोलताना मी बसतो असताना माझ्या मनात फक्त विचार आला, मला फक्त विचार की इथे जर त्या ठिकाणी मी बसलेले आहे जर दोन पोलीस आले ना तर खूप बरं होईल, आणि बंदूकधारी पोलीस असते तर खूप बरं होईल. फक्त माझ्या मनामध्ये तो विचार आला. जजने पुढची तारीख दिली आणि मी फादर मुलीला सांगितलं तुम्ही लिखित स्वरूपात सर्व काय आहे ते प्रोसिजर करा, मी बाहेर पडतो. मी बाहेर आलो आणि बघतो तर काय एक मोटरसायकल आलं आणि ज्या ठिकाणी पोलीस असावे असं जे मला वाटत होतं त्याच ठिकाणी दोन पोलीस, त्यापैकी एक मी ओळखत होतो, त्याच्या हातामध्ये बंदूक होती आणि तो तिथे उभा होता. ते दोघे उभे होते नाक्यामध्ये, पण नाक्यामध्ये चार रस्ता आहेत. मला तर ठिकाण अद्याप आठवत, कारण मी मुखाडा गेलो की मोठा मग त्या वाजून जातो. प्रभूने त्यावेळेस काय केलं ते अनुभवण्यासाठी आणि त्या ठिकाणी ते उभे होते आणि त्यांना बघितल्यामुळे जे आम्हाला पारण करण्याचे विचारत होते ते माना खाली घेऊन तिथून त्यांच्या समोरून निघून गेले आणि ते निघून गेल्यानंतर आमची माणसं होती त्यांच्या बरोबर आम्ही निघालो. ते जर पोलीस तिथे नसते तर निश्चितपणे त्या दिवशी त्या दोघांमध्ये काहीतरी झालं असतं आणि कोणतरी जखमी तर नक्कीच झालं असतं आणि मग ते सर्व पात्र आमच्यावरती पडलं असतं, फुटलं असतं. परंतु प्रभू येशूने माझ्या मनातली ती प्रार्थना, सुप्त प्रार्थना ऐकली जी मी केली सुद्धा नव्हती, फक्त मनामध्ये होती ती प्रार्थना त्याने ऐकली. अशा प्रकारे आपल्याला वापर दुसरी घटना दिलेली होती. आम्ही त्यावेळेला जीप नव्हती तर पेशंट आम्ही सांगत असतो मंगळवारी कॅम्प झाला की बुधवारी त्यांना हॉस्पिटलमध्ये घेण्यासाठी तिथून जी बस येते नाशिकमधून डहाणूला जाणारी बस होती, मग चारुतीला त्यांना सांगायचं की तुम्ही तिथे उतरा आम्ही तुम्हाला पुढे घेऊन जाऊ. तिथं आम्ही गेलो, चारुतीला चार पाच पेशंट ते थांबलेले होते. मी मोटरसायकलवर गेलो, त्यांना एका जीपमध्ये बसवलं आणि ते पुढे गेले. मी माझी मोटरसायकल त्यांच्या मागे घेण्यासाठी मोटरसायकलवरती बसतो आणि निघालो. इतक्यात थोड्या पुढे जाऊन मी बघतो तर ज्या पेशंटला मी त्या जीपमध्ये बसवलेलं होतं त्यापैकी बाई रक्त बोंबाळ झालेल्या अवस्थेमध्ये आहे आणि तिचा पती तिला धरून उभा आहे आणि दुसरे पेशंट उभे आहे आणि त्या जीपमध्ये दुसरी माणसं होती ती दिसत नाही, ती पळत आहे. मी सांगितलं त्यांना काय झालं तर तो जीपचा ड्रायव्हर जो होता तो प्यालेला होता, दारू प्यालेला होता. त्याने जीप बाजूला जो लोखंडी पठडा होता त्यावरती चढवली होती आणि ह्या बाजूला जी बाईक असली होती ती रस्त्यावर घासत तिथे लोक रस्त्यावर घासत गेलेलं होतं आणि मग ती जीप पुन्हा सरळ झाल्यानंतर ते काय कळलं ते पाहिल्यानंतर त्याने सर्वांना उतरवलं आणि सांगितलं तू जा आणि तो पळून गेलेला होता. माझ्या मनात एकच चिंता निर्माण, टेन्शन कसं निर्माण झालं की आता ही जर बाई इथे मरण पावली तर पुन्हा आम्हाला ते सेंटर बंद करावं लागेल, काय होईल सांगता येत नाही. माझ्या मुखातून एकच वाक्य निघालं, जीसस हेल्प मी. इशू मला मदत करा. मग मी त्यांना सांगितलं की मी जी रिक्षा घेऊन येतो आणि मी तिथं आलो. नातेवाईक पोलिसांना पाठवलं, पोलिसांना सांगितलं अशी अशी घटना घडलेली आहे तर आपण रिक्षा घेऊया. आम्ही रिक्षा घेतली आणि पोलिसांना माझ्या मागे बसवलं आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर मी बघितलं तर ऑलरेडी दोन जण तिथे पोचलेले होते आणि दोन देवदूत देवाला पाठवले होते आणि ऑलरेडी ते जीपमध्ये बसलेले होते, सॉरी रिक्षामध्ये, आणि ते दवाखान्याकडे झाले. आणि मग दवाखान्यामध्ये गेल्यानंतर जे एफ आय आर करायचं असतो, जे म्हणजे
घटनाक्रम काय झालं ते लिहून घेण्यासाठी तिथे एक दुसरा पोलीस आला. त्या पोलिसाने मला विचारलं कोण आहे, त्यांचं नाव काय. त्यांनी सांगितलं फादर आहे ना, ठिकाणी आम्ही कार्यकर्ता आणि अशा पेशंटला घेऊन होतो. ती फादर आहेत का? तेव्हा नमस्कार केलं. सांगतो मी पापडीला रूपा फाउंडेशन आता जिथे बिल्डिंग आहे त्या ठिकाणी पूर्वी कलासेवरून बरेचसे आदिवासी तरुण शिक्षणासाठी येत असत. ते तिथे राहत असत बोर्डिंगमध्ये. ते म्हणे आपण फादरला ओळखतो. मी फादर पॅट्रिक डिसोजाचं नाव त्याने घेतलं. पॅट्रिक डिसोजाला ओळखतो. आणि मला ते केला एक पोलीस आपल्याला ओळखतो. आणि मग जे काय झालं ते मग त्याने व्यवस्थित घेऊन घेतलं. आणि फादर तिथे काही चिंता करू लागला. डॉक्टर जे तपास करत होते त्याने मला बोलावलं. मी विचारलं काय झालं. फादर जास्त काही सिरियस नाही आहे, कट झालेला आहे, तिथून ते रक्त वाहत होतं. तर मी दोन तीन टाके घेतलेले आहेत, तर टेन्शन घ्यायची काय गरज नाही, ती बरी होईल. तिथे आम्ही दोन तीन दिवस तिला ठेवतो. तरी जीवन शिव आला. मी देवाला धन्यवाद दिले. जीसस हेल्प मी एका वाक्याची प्रार्थना, एका वाक्याच्या प्रार्थनेने प्रभू आपल्या मदतीला आवडले. रायगड मिशनमध्ये काम करत असताना सुद्धा आम्ही पाहिलेलं आहे की जसे दिवस कॉलेजमधून जूनचा महिना होता आणि जस पावसाला जस सुरुवात झालेली होती आणि इथून मी मोटरसायकलवर निघालो होतो. सायंजवळ महेश्वरी उद्यान आहे. अनेक कार्स बांधलेल्या होत्या स्पीडमध्ये आणि पाऊस पडण्यामुळे माझी मोटरसायकल स्लिप झाली. मी पडलो खाली. माझ्या डोक्याला हेल्मेट होतं, मी खाली पडलो. माझ्या बाजूला एक वाहनं जात होती. एक कार ती माझ्या डोक्याच्या जवळ येऊन ती करतच उपयोग मारले आणि मला वाचवलं. आणि त्या रात्री साधारण साडेसात पावण्याची वेळ असेल, अंधार पडलेला होता. एक माणूस इथून आला, एक माणूस इथून आला. त्याने माझी मोटरसायकल उचलली आणि त्याने मला विचारलं असं काय काय झालं का. मी सांगितलं नाही, फक्त माझ्या मोटरसायकलचं खालचं पाय ठेवायचं होतं, हँडल होतं, ते थोडंसं वाचलेलं होतं. तेवढं काही मोठा इश्यू नव्हता. मी बसलो विधान थँक्यू पडण्यासाठी. म्हणजे तिथं थांबत गेलो होतो आणि इथं ट्रॅफिक बाजूला. मी विचार करतो की त्या वेळेला ते दोन जण तिथे आले. खूप प्रभू आपल्याला कधीच सोडत नाही. त्याचे दूत आपल्या बरोबर सतत असतात. आपला प्रभू स्तोत्र 149 मध्ये आपण वाचतो त्याने मागून पूर्ण आपल्याला भेटलेला आहे. तो आपल्याला कधीच 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 टाकून देत नाही. आता माझ्या प्रिय मुलांनो आपण विचार करूया, जिथे मार्ग नाही तिथे देव मार्ग तयार करत असतो. अरण्य आणि वृक्षभूमीमध्ये तो सरी फुलवतो. आपण लक्षात आणूया की जेव्हा मोशेने इस्रायल लोकांना मिस्र देशातून बाहेर काढलं त्यावेळेला त्यांच्या समोर लाल समुद्र होता. लाल समुद्र आणि त्यांच्या मागे कोण होत? फारोचं सैन्य. ते तिथून येत असताना लोकांना चिंता वाटू लागली, टेन्शन वाटलं काय होणार, समुद्रात बुडणार किंवा फारोचं सैन्य बुडणार, दुसरं मार्गच नाही, काय करणार. मोशेने प्रार्थना केली, मोशेने सांगितलं, देवाकडे प्रार्थना केली आणि मोशेने सांगितलं देवानं काठी मार, समुद्र उभारला, सुकी जमीन झाली आणि त्यामधून ते सर्व बाहेर पडल्यानंतर समुद्र किंवा पावस सैन्य आलं तेव्हा ते पूर्णपणे त्यात आपल्या जीवनामध्ये अशा अनेक अडचणी येतात, अनेक आजार येतात आणि कधी कधी आर्थिक संकटामध्ये आपण सापडलेलो असतो. परंतु जेव्हा आपण आपल्या परीने ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण देवाला संधी देत नाही. आपण प्रार्थना करतो
बरेचसे लोक प्रार्थना करतात आणि हा प्रश्न त्याच्याकडे सोपवतात, परंतु 2 मिनिटं होत नाही तो परत येतो, नाही तुला काही सांगणार नाही, मी जो आमचा पॉलिटिशियन आहे त्याची ओळख कुठपर्यंत आहे तर त्याच्याकडून हा प्रश्न सोडवून घेण्याचा प्रयत्न करतो. किंवा नाही मी भक्ताकडे जातो, माझा बरा होत नाही मी भक्ताकडे जातो, कारण माझ्या मैत्रिणी सांगितलं होतं, मित्राने सांगितलं होतं की अमुक ठिकाणी गेल्यानंतर ते असं असं करतात. आपण काय मानायचं नाही, पण आपण जायचं, मानायचं नाही पण जायचं. देवाला बांधू लागलो दिवसांतरी मी आहे की नाही, मी आहे. एक वेळ आई दिसते परंतु मी तुला विसरणार नाही, मी तुला विसरणार नाही. त्या रक्तस्त्रावी स्त्रीने काय विचारलं, मी इतक्या डॉक्टरकडे गेले कोणीच मला बरं केलं, खूप मला बरं केलं, मी येशूकडे जाईन, त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करेन, वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करेन आणि मी बरे गेलो, मी बरे गेलो आणि ती बरी झाली. तुम्ही कधी येशूला स्पर्श केले नाही? ती जणांनी आयुष्यामध्ये निदान एकदा तरी येशूला स्पर्श केलेला आहे. मी जर तुम्हाला सांगितलं आज तुम्ही 11:30 वाजता 11:30 ते 12 त्या वेळामध्ये प्रभूला स्पर्श केलेला आहे, मिसाच्या वेळेला कमी घेतलं तेव्हा मिसानंतर बरेचसे लोक बरे होऊन गेले असते पण थांबले नसते. प्रत्येक कम्युनियनच्या वेळेला आपण प्रभू येशूला स्पर्श करत असतो. ख्रिस्ताचं शरीर पालन म्हणतात बरेच जण आमीन म्हणतात. आमीनचा अर्थ काय? होय, मी मान्य करतो की हा प्रभू येशू आहे आणि मग त्याला आपण आपल्या अंतःकरणामध्ये स्वीकारतो, तो आपल्याशी एकरूप होत असतो, आपल्याशी एकरूप होत असतो. आपल्या आजार का परिवर्तन नाही? विश्वासामध्ये कमी पडतो तर जीवनामध्ये टेन्शन्स का आहे? कारण त्याला आपण केंद्रस्थानी ठेवलेलं नाही. हे सत्य आहे, कटू सत्य आहे, अनुभव सत्य आहे. आपण आपल्या परीने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असतो, आपल्या परीने प्रयत्न करत असतो. मोकळ्या असताना दुसरी घटना घडलेली होती. एका बाईला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं, प्रथम AM मध्ये. तिथे कळलं की तिचा हार्टला प्रॉब्लेम आहे, हार्टचा वॉल्व बदलावा लागेल. तर डॉक्टरने सांगितलं की तिला 2D इको करावं लागेल. 2D इको केला, त्यामध्ये समजलं तिचा हार्टचा वॉल्व बदलावा लागेल. फक्त फिटनेस सर्टिफिकेट पाहिजे ऑपरेशनसाठी. फिटनेस सर्टिफिकेटसाठी माझी तिथे ओळख होती लीलावती हॉस्पिटलमध्ये, ते फिटनेस सर्टिफिकेट घेण्यासाठी गेलो. तर तिथे कळलं की तिच्या पोटामध्ये ट्युमर आहे. तिथे तिला ऍडमिट केलं, आमच्याकडे जास्त पैसे होते. लीलावती सारख्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायचं, आम्ही सोशल वर्करला भेटलो आणि सांगितलं की तुम्ही आदिवासी आहेत आणि हे पण आहे रॅशन कार्ड देखील आहे, तर ती पैसे भरू शकणार नाही. तर हॉस्पिटलमध्ये अशा लोकांसाठी मोफत योजना असते ना, आणि आम्ही देऊ शकत नाही, सर्व होऊन झालेलं आहे, आम्ही देऊन झालेलं आहे, आम्ही देऊ शकत नाही, तरी आम्ही प्रयत्न करत होतो. तर तिला आता कसं घरी कसं जायचं ह्या टेन्शनमध्ये असताना आम्ही वेगळ्या ठिकाणी प्रयत्न करत होतो. तिथून तिथून पैसे गोळा केलेले होते फादरांनी, कुठून कुठून आता उमेद त्याने तिचं रॅशन कार्ड हे दुसऱ्या ठिकाणी होतं, बिचारे स्वतःकडे सुद्धा नव्हतं, नातेवाईकडे होतं. तिथून सकाळी जाऊन आणणार ते मनोहरला ते आले, मी इथून मनोहरला गेलो, ते रॅशन कार्ड घेऊन हॉस्पिटलला गेलो. तिचं ट्युमरचं ऑपरेशन झालं, 5.25 किलोचा ट्युमर तिच्या पोटामध्ये होता, 5.25 किलो. आणि मग मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट केली,
पुन्हा रिक्वेस्ट केलं की तुम्ही कन्सेशन द्या. सांगत हा काय झालं मला माहिती नाही, सोशल वर्कर मध्ये गेली, मी अर्धा तास बाहेर थांबलेलो आहे. 3,20,000 झाली, 3,20,000. त्याचे ते काही पैसे आम्ही भरले होते ॲडव्हान्समध्ये. ती बाहेर आली आणि सांगते आम्ही टोटल पे ऑफ केलेला आहे, तुम्हाला एकही पैसा भरावा लागला नाही. जे भरलेले होते ते पण घेऊन ते अशा प्रकारे कार्य करतो. आपण त्याला केंद्रस्थानी ठेवल्यानंतर तो आपल्याला कधीच सोडत नाही, तो आपण कधीच टाकून देत नाही. आपण दोन मिनिट थोडे बंद करूया आणि स्वतः प्रश्न विचारू. प्रभू माझ्या जीवनाचा केंद्र आहे का? पदची लॉन त्यांची जबाबदारी होती, त्या स्त्रीला ते टाकायचं नव्हतं. तिने देवाकडे प्रार्थना केली, माझ्या अडचणीमध्ये मी देवाला हात मारून त्याच्यावर पूर्ण भरोसा ठेवतो का, ठेवते का, की माझ्या पद्धतीनं मी माझे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो. विश्वासानं आपलं जीवन फिरवूच्या हातात सोपूया. आपण गायन घेऊया, जीवन हे माझे सार. पण अर्पणाच्या वेळेला घेत असतो, तुम्हाला आपण काही गाऊया. आपल्याला एकत्र म्हणून आपण बसूनच घेऊया. Hallelujah. Hallelujah.